मुलांनी सांगितलं की एक कोणीतरी व्यक्ती आली आणि तिने या सुफियानला हाक मारली, त्याला आपल्या टू व्हीलरवर बसवलं आणि घेऊन गेलं. एवढी प्राथमिक माहिती मिळाली आणि 5 वर्षाचा मुलगा आहे आणि गायब झाला आणि कोणामधून तरी घेऊन गेला म्हणून त्याच्या अपहरणासंबंधी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला. मुलगा 5 वर्षाचा आहे आणि अपहरण कशाकरता झालं याच्याबद्दल अजून 4 तारखेला किंवा 5 तारखेला फिर्यादींना किंवा पोलिसांना काही पण माहिती मिळाली नाही. त्यामुळे याचं अपहरण कशाकरता झालं या दृष्टीने पोलीस तपास करत होते. 6 तारखेला फिर्यादीच्या पत्नी यांच्या मोबाईलवर आरोपींनी फोन केला आणि तेव्हा सांगितलं त्यांनी की आम्हाला तुमचा मुलगा आमच्या ताब्यामध्ये आहे आणि मुलाला सुखरूप पाहिजे असेल तर 5 लाख रुपये द्या, अशी 5 लाखाची मागणी केली. 6 तारखेला हे लक्षात आलं की हे खंडणीसाठीचं अपहरण आहे, कारण पहिल्या 2 दिवसामध्ये पोलीस जे तपास करत होते ते पहिल्या 2 दिवसामध्ये कुठलाही फोन आला नव्हता, त्यामुळे या मुलाला नक्की का उचलून नेलं याच्याबद्दल पोलीस उद्देश काय असावा यांचा या दृष्टीने तपास करत होते.